हॅलो फ्रेंड्स, स्वानितीज किचनमध्ये तुमचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा. आंबा जसा फळांचा राजा, तर त्यापासून बनवलेला शिरा देखील राजेशाहीत शिरा असा म्हणावा लागेल. हो, तो अत्यंत अप्रतिम असा चवीचा बनतो आणि खूप खूप छान मस्त असा लागतो. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 2 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे आणि 2 वाटीसाठी मी इथे 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि काही काजू आणि बदामचे इथे मी काप घेतलेले आहेत. 1 वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी मी आंब्याचा रस घेतलेला आहे. 1/2 चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि इथे मी दूध आणि पाणी असे मिळून 6 वाटी मिश्रण घेतलेलं आहे. इथे मी 4 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही वरील सर्व साखर मी इथं घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच वेलदोड्याची पूड घालायची आहे आणि हे मिश्रण गॅसवर ठेवून हलवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर हे मिश्रण आपल्याला उकळवत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एका साईडला कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हा रवा आणि काजू बदामचे काप आहेत ते टाकून 1/10 मिनिटासाठी हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जे मी तूप दाखवलेलं होतं 1 वाटी, त्यामधलं 1-2 चमचे तूप शिल्लक राहील इतपत बाकी ठेवून आपण हे सगळं तूप घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर हा रवा हलवत राहायचा आहे. कंटिन्यू हलवत राहायचा आहे आपल्याला हा रवा, की जेणेकरून हा एकसारखा सगळीकडून भाजला जाईल. साधारणतः याला 8 ते 10 मिनटं तरी सहज लागतात की तो इतका खरपूस असा तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि जितक्या मंद गॅसवर भाजताल तितका तो व्यवस्थित पद्धतीने भाजला जातो. आता आपल्याला दुधालाही उकळी आलेली आहे, परंतु आपण याच्यात साखर घातलेली असल्यामुळं 1 ते 2 मिनटं हे दूध असंच उकळत ठेवायचं आहे, जेणेकरून ती साखर आणि दूध पूर्णपणे एकजीव होऊन जाईल. आणि जवळपास आपला इथे रवा पण आता भाजून तयार आहे. तुम्ही बघू शकता हलकासा ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. इथे खूप जास्तही भाजायचा नाही आपल्याला रवा, ह्या स्टेजला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे रवा. आता या ठिकाणी आपलं जे दूध उकळलेलं होतं, दूध आणि पाण्याचं मिश्रण, ते इथे घालून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आपला कढईचा गॅस बंद करायचा आहे, नाहीतर ते खूप जोरात उसळतं. आता आपल्याला गॅस परत लावून घ्यायचा आहे आणि हे एक जीव करून हलवून आपल्याला हे 2 ते 3 मिनटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे आणि गॅस पण एकदम मंद असा ठेवायचा आहे. लो फ्लेमवर गॅस ठेवायचा. 2-3 मिनटानंतर आपण हे ताट काढून घ्यायचं आहे. आपला रवा हा छानपैकी उमललेला आहे. आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपला शिरा तयार झालेला आहे, हे पाहू शकता. मस्त असा मऊ लुसलुशीत आपला रवा टेक्स्चरचा शिरा तयार आहे. आता हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे. गॅस आपला खाली चालूच ठेवायचा आहे, तो गॅस बंद नाही करायचा. आंब्याचा रस घातल्यानंतर हा 1 ते 2 मिनटासाठी परत एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने जर तुम्ही परफेक्ट प्रमाणात जर हा शिरा कराल तर नक्कीच तुमचा शिरा चांगला होईल. तुम्ही नक्की करून बघा ह्या प्रमाणातच.
इथे बघून तुम्हाला कल्पना येऊ शकेल की आपला शिरा किती छान बनला असेल तो। तर अशा परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही शिरा बनवलात तर नक्कीच छान बनणार आहे शिरा। आता आपल्याला या ठिकाणी जे आपण तूप ठेवलेलं होतं 2 चमचे बाकी, तर ते तूप इथं आपल्याला सगळीकडून घालून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून परत एकदा हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला रस आंब्याचा आणि रवा त्यांची टेस्ट ही मिक्स होऊन जाईल, एकजीव होऊन जाईल। पाहू शकता 10 मिनिटानंतर आपला शिरा रेडी आहे। हवं तर तुम्ही याच्या वरतूनही तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, परंतु ज्याचा शिरा आहे त्याचीच चव जास्त असेल त्या पदार्थामध्ये, तरच तो खरा पदार्थ होतो। इथे आपण सर्विंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। मस्त असा आपला हा शिरा रेडी आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।